कधी होता, तू खूप धन्यवाद हे पाणी प्राशन केल्याने माझे विचार, माझे चित्त शांत आणि प्रसन्न झालं आहे. एकमेकांमध्ये प्रेम आणि विश्वास हा पूर्णपणे वाढीस लागला आहे. मी मला स्वतःला माफ केलं आहे, बऱ्याच गोष्टींमध्ये माफ केला आहे. मी रिलेशनशिपमध्ये मी स्वतःला, आईला, बाबांना, माझ्या पतीपत्नी, माझ्या पतीला, सासू सासऱ्यांना, नणंदेला, भाऊजाईला, जावेला, पिरांना आणि आज मुलांना माफ करत आहे. माफ केलं आहे त्यांच्यासाठी, मलाही माफ केलं आहे. म्हणून हे अमृता, तुझे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. हे जलदेवता, तुमच्या आशीर्वादाने मी एक सप्तसितारा म्हणजे सातही प्रकारचे जीवन जगत आहे. आणि माझ्या समोर, माझ्या आजूबाजूला गोल्डन आकाराचा वलय तयार झालाय, त्यामध्ये मी माझा आनंद उपभोगत आहे. त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. भवऱ्यासहितच पाणी पिऊन घ्यायचंय या ब्रह्ममुहूर्तामध्ये, जलदेवतेच आणि ह्या अमृताच आपण प्राशन करायचंय. स्वतःला नेहमी वाव पोझिशन मध्ये ठेवायचं. आपण म्हणतो वाव का म्हणायचं, एवढी काय आनंदाची गोष्ट घडली, पण जाणून बुजून का होईना, जबरदस्तीने आपण वाव या शब्दाचा वापर स्वतःसाठी आणि इतरांशी बोलताना नक्की आवर्जून करायचा. कारण जेव्हा वाव हा शब्द आपण बोलतो किंवा दुसऱ्यासाठी बोलतो, वाव किती सुंदर चपाती झाली, काय सुंदर चहा केला अफलातून, भले त्याच्यामध्ये काही छोट्या गोष्टी कमी वाटल्या असतील, पण एखादी गोष्ट जर तुम्हाला आवर्जून आवडली, तर आपण आता प्रेमाच्या दुनियेत प्रवास करत आहोत. तर मग आपण वाव या शब्दाचा फिलिंग सहित वापर केला, तर इतरांनाही आपल्यातला आनंद, आपल्यातली एनर्जी, आपल्यातला फिलिंग्स ह्या त्याच्यापर्यंत ऍटोमॅटिक पोहोचतात. जर जाऊबाईने स्वयंपाक केला, सासूबाईंनी केला, तर आपण त्यांच्याशी बोललो, वाव आत्या किती सुंदर चहा बनवलं, वाव जाऊबाई किती छान चपात्या झाल्यात, मऊ 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 एकदम सुंदर, चार पाच लेअर अशा वाटतात आहे आणि खूप खाताना सुंदर फिलिंग येत आहे जिभेवर ठेवल्यानंतर. जेव्हा आपण व्यक्त होतो, कारणासहित व्यक्त होतो, तेव्हा आपल्या भावना इतरांपर्यंत खूप छान रित्या पोहोचतात. मुलांशी मुलींशी बोलताना, जाऊबाईच्या मुलांशी मुलींशी बोलताना, किंवा आपल्या नातवंडांशी बोलताना विचार करून बघा, किंवा हा वा शब्दाचा वापर करून बघा. सुंदर, अप्रतिम, वाव ह्या शब्दांची किमयाच अफलातून आहे. कि आपण जेव्हा वापरायला सुरुवात करतो असे शब्द, तर जादू व्हायला ऑटोमॅटिक सुरुवात होते. आणि त्यातल्या त्यात आता आपण आरशात बघून स्वतःची जादू शिकत आहोत, स्वतःविषयी जादू क्रिएट करत आहोत. पुन्हा कोणाला वाटतं की आपण आरशात पाहून जसं स्वतःशी बोलायला लागलो की माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे, माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे, मला तू आवडायला लागली आहेस, मी तुझ्यावर प्रेम करायला शिकत आहे. आणि मी तुझ्याशी प्रेम करत असताना मी खरंच खूप शांत झाली आहे, माझ्यातला राग नाहीसा झालेला आहे, द्वेष नाहीसा झालाय, मी रिॲक्ट नाही करत, मी रिस्पॉन्स करत आहे. जरी माझ्या मुलाकडून, मुलीकडून, माझ्या पतीकडून, माझ्या सासू सासऱ्यांकडून, कोणाकडून, घरात जेवढी व्यक्ती राहतात, कोणाची लिमिटेड फॅमिली असेल, कोणाची एकत्र कुटुंब असेल, मग त्यांच्याशी बोलताना आपण रिॲक्ट होतो का रिस्पॉन्स करतो याचा विचार करा आणि चॅटबॉक्स मध्ये टाका की काय फिलिंग येते. प्रेमाने रिॲक्ट होत आहे
की अजूनही राग व्यक्त होते, चिडचिड करतोय का आपण, की आता आपल्यामध्ये बराचसा पोलाइट पण आलाय असं काही जाणवतं का? माझ्यामध्ये तर खूप आलं. माझी वही लिहिणं खूप कमी होते, म्हणजे जेवढं लिहायला पाहिजे तेवढं कमी होते, पण मी फक्त नोट्स काढते कारण ऑफिस पण पाहायचं असतंय. सकाळी 10 वाजता ऑफिसमध्ये जायचं असतंय आणि मग संध्याकाळी 8 वाजता तिथून पुढे आल्यानंतर आवरायचं आणि मग थोडासा स्वतःसाठी वेळ द्यायला किंवा मेडिटेशनला वेळ द्यायला थोडा कमीच वेळ मिळतो. तरी पण मी माझे 100% द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. त्यातून जर तुम्ही अजूनही रिस्पॉन्स द्यायला शिकलात, मी जे असाइनमेंट सांगते त्या तुम्ही स्वतःहून करायला शिकलात, तर तुमच्यामध्ये नक्कीच अजून पुढचे 5 दिवस 7 दिवस दोन 5 दिवस आहेत, नक्की जादू व्हायला सुरुवात होईल. छोट्या 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 गोष्टींमध्ये जादू व्हायला सुरुवात होईल. काल शैलजा मॅडमनी कसं शेअर केलं, त्यांचे मेसेज किती जणांनी वाचले? खूप कमी जणांनी वाचले. आपण 8 ते 38 जण आहोत, बरोबर की नाही? मग 38 पैकी कमीत कमी माझं मत होतं 15 जणांनी तरी मेसेज वाचला असेल. माझ्या असाइनमेंट नाही वाचल्या, दिवसभरात वेळ नाही, पण त्यांनी त्यांच्या बाबतीत घडलेला इन्सिडेंट सहित त्यांनी सांगितलंय, आरसही पाठवला, किती जणांनी रिस्पॉन्स दिला. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला रिस्पॉन्स देतो किंवा कमिटमेंट करतो, रिस्पॉन्स देणं म्हणजे कमिटमेंट करणं, मग त्या पॉझिटिव्ह रित्या, भले तुम्हाला आवडला नसेल आरसा किंवा त्यांचा मेसेज आवडला नसेल, आरसा तर आवडला असेल ना, मग तुम्ही हार्ट, थम किंवा कमीत कमी दोन एखादे शब्द, वाव किती सुंदर आरसा आहे, मग तो आपण स्वतः कॅरी करू शकतो इकडून तिकडे जाताना. मी सांगितलंच आहे आपण आरसा घेऊन कॅरी करायचा आहे, स्वतःसोबत एक आरसा ठेवायचा पर्स मध्ये, ज्या वर्किंग वुमन असतील किंवा स्वतःचा काही बिझनेस असेल, आवर्जून आरसा नेऊन ठेवायचा आहे, येता जाता कोणी बोललं तरी चालेल. आता आरसा पण आणला का? हो, मला सारखं असं आरशात बघायला आवडतं, मला स्वतःला बघायला आवडतं. तुम्हीही बघा कशी दिसताय, वारंवार फील करा, तोंड धुताना, हात धुताना, वॉशरूम मध्ये आल्यानंतर, वरून आल्यानंतर, वॉशरूम मध्ये गेल्यानंतर, बाथरूम मध्ये, आंघोळ करताना, रात्री झोपताना, जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आवर्जून आरशात पहा. आरशात पाहिल्यानंतर आपल्या डोळ्यांमध्ये पाहायचा प्रयत्न करा, मग ऑटोमॅटिक आपल्या स्किन मध्ये आपल्या ग्लो यायला सुरुवात होते हे जाणवते का? पहा स्वतःमधल्या पॉझिटिव्ह गोष्टी शोधायला हे करा. काहीच आठवत नसेल, काहीच होत नसेल, तर कमीत कमी स्वतःला चांगलं फ्रेश मेकअप वगैरे करून एकदम फ्री जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस ठेवायला सुरुवात करा. नाही काही जमलं तर मोकळ्या आकाशात जा, हात वरती करा, वरती पहा, ब्रह्मांडामध्ये पहा, लांब श्वास घ्या, पुन्हा एकदा सोडा, 3 वेळा करा असं, पुन्हा एकदा सोडा, स्वतःला मोकळं कर, टेरेसवर जा आणि जेव्हा आपण त्या आकाशाशी पाहून बोलतो तेव्हा आपल्याला वेगळीच काही एनर्जी, वेगळाच काही आनंद फील होतो, कधी कधी जाणवतो. सुरुवातीला मला जाणवायचं, अरे मला कोण पाहते की काय, मला वेडे म्हणते की काय, अशा बऱ्याच काही गोष्टी घडायच्या. मग जेव्हा आपण मोकळ्या ब्रह्मांडात ब्रह्ममुहूर्तामध्ये बोलतो, जसं आपण पाण्यामध्ये बोलतो अफर्मेशन, तेव्हा मोकळ्या ब्रह्मांडामध्ये आकाशात पाहून फील करायचे, तारे पाहायचे, की जसं तो ब्रह्मांड आहे तो परमेश्वर आहे आपल्याशी बोलतोय, की हे देवा परमेश्वरा, हे गणपती बाप्पा, हे युनिवर्स, तुम्ही जे काय म्हणत असाल ते, तुझे खूप खूप धन्यवाद आजचा आणखी एक दिवस जगण्यासाठी दिला. ब्रह्ममुहूर्तात केले तर तुमचे लगेच कनेक्ट होणार आहे. दिवसाचे अंधे असतात का? नाही. दिवसाचा चंद्र दिसतो का? रेअरली दिसतो. मग रात्री आपल्याला पाहायला कोणीच नसतं. जेव्हा आपण रात्री पाहतो, कनेक्ट होतो, त्यावेळेस आपला बाय हार्ट आपलं कनेक्टिव्हिटी होते आणि आपण त्या एनर्जीला जॉईंट होतो आणि आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात, पूर्ण व्हायला सुरुवात होतात. कमीत कमी
जरी आता आपण रोजच ब्रह्ममुहूर्तात सगळेच जण उठतो, यापूर्वी दहनाचा कार्यक्रम केला महिनाभर, त्यानंतर आता हा, त्याच्यानंतर पुढचा प्रोग्राम आहे, आपल्या इथून पुढचे कार्यक्रम सुरूच झालेत, त्याच्यामुळे आपण ब्रह्ममुहूर्तात उठतच उठतो. मग कमीत कमी 10 मिनिटं अगोदर उठून, आपण 10 मिनिटं उठतो, त्याच्या आधी अजून 10 मिनिटं उठायचे रोज, का होईना 10 वाक्य ग्रॅटिट्यूड स्वरूपात लिहायचे. मग काल जर आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडल्या असतील, मुलीच्या बाबतीत ते अप्रिशिएट केलं असेल, किंवा तिने काहीतरी चांगलं केलं असेल, तिला चांगले मार्क मिळाले असेल, तिने एखादं तुम्ही सांगितलेलं काम परिपूर्ण केलं असेल, बँकेचं काम केलं असेल, कुणाकडून पैसे मिळाले असतील, कुणाला तुम्ही पैसे दिले असतील, तर धन्यवाद स्वरूपात लिहा की परमेश्वरा तुम्हाला देणगी देण्यासाठी 100 रुपये 500 रुपये देऊ केले, त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. त्या पैशांना धन्यवाद, त्या व्यक्तीला धन्यवाद, स्वतःला धन्यवाद की मी ते देऊ शकले. माझी जड बुद्धी चांगली नसती, माझं मन चांगलं नसेल, माझ्यामध्ये प्रेम दया करुणा नसेल, तर मी समोरच्याला देण्याची भावना माझ्यामध्ये येईल का? नाही येणार ना. बरोबर की नाही? माझ्यामध्ये जर देण्याची भावना प्रेम आहे, करुणा आहे, दया आहे, माफ करण्याची क्षमता आहे, तर नक्कीच मला दुसऱ्याला काहीतरी देण्याची माझ्यामध्ये ताकद आहे. म्हणून स्वतःला एकदम, मी एकदम काय म्हणतात ना, स्वतःवर, माझ्या कुटुंबावर खूप विश्वास आहे, स्वतःवर विश्वास आहे, लव रिस्पेक्ट फेथ, माझ्यावर माझं प्रेम आहे, मी माझा स्वतःचा रिस्पेक्ट करते, आणि माझा माझ्यावर खूप विश्वास आहे की माझ्या हातून चुकूनही चुकीचं कोणतंच कार्य घडत नाही. त्याच्यासाठी मी स्वतःला माफी, आतापर्यंत एवढे माफी केल्यात, एवढे 10 दिवस आपण एकमेकांना माफ केले, स्वतःला माफ केले, आणि आज दुपारी परत मुलाला दोष दिला, सुनेला दोष दिला, सासूला दोष दिला, हिच्या चुगल्याच केल्या, हिच याने पैसेच दिले नाही, नवऱ्यानेच पैसे दिले नाही, इकडे जाण्यासाठी नकार दिला, किंवा बाजार आणण्यासाठी कमीच पैसे दिले, किंवा भाजीपाला आला पण समजा लाईट गेली आणि चुकून भाजी खराब झाली, म्हणून त्या भाजीवाल्याला किंवा फ्रीजला किंवा लाईटीला दोष देत बसलो, तर आपण शून्य भोपळा शिकलो. आपल्याला अवेअरनेस ठेवायचा आहे, स्वतःमध्ये अवेअरनेस ठेवून आपल्याला प्रत्येक कृती, क्षणाक्षणाला घडणार कृती ही आपल्याला करायची आहे. तर मी काल सांगितलं होतं की आज आपण मणी या विषयावर हे घेणार आहोत, परंतु आपले अजून 2 विषय राहिलेत. तुम्ही मला कोणीतरी आठवण करून द्यायला पाहिजे होतं की मॅडम अजून रिलेशन विषयी घ्या तुम्ही, किंवा एखादे विषय राहिलेत तुम्हाला जे आवडतात, जे तुमच्याशी कनेक्टेड आहेत ते तुम्ही घ्या, असं तुम्ही सजेशन अजून करा आणि करायला हवे होते, परंतु मला ते आठवले का लिहायला बसल्यानंतर पैशाविषयी, की आपण आपल्या मुला मुल मुलगा आणि मुलगी ह्याविषयी माफ करायला करायचं राहिलंय, म्हणून पैशाचा विषय आपण उद्या किंवा परवा घेऊया, आणि आज आपण मुलाविषयी. मनीषा मॅडम, एक बोलू का हा जरा? मॅम, हा हाँ, म्हणजे जरा मुलं मुली तर आहेतच, पण महत्वाचं म्हणजे आपल्या घरातील जे कामगार आहेत त्यांच्याविषयी सुद्धा, घरातली बाई असेल वगैरे, तर त्यांच्या उद्याला आपण तो विषय घेणार आहोत. आपले त्यामुळेच आपलं सगळं चालतं. हो, हाँ, बरोबर आणि बरोबर ज्यांना नातवंड वगैरे आहेत त्यांचं सुद्धा रिलेशन तशी भरपूर असतात, आपले मित्र मैत्रिणी असतात, करेक्ट. त्यांच्याबद्दल आपण हे करू शकतो. तसं मी बरीच काढलेले आहेत. हो इवन आपलं जर पाळीव काही का असेल, कुत्रा किंवा मांजर, त्याविषयी सुद्धा आपल्याला केलं पाहिजे, कारण ते पण काहीतरी इंटेन्शन घेऊन आलेलं असतं आपल्या जवळ. तर त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला हे शेअर केलं पाहिजे. नक्की नक्की धन्यवाद नक्की, किंवा काही हे असो, हो तर नक्कीच, तेवढं आपलं राहिलेलं आहे. हो आणि हो मी अगदी शेवटी माझी झाडं वगैरे हो यांच्याविषयी केलेलं आहे. हा बरोबर बरोबर हा बरोबर. ठीक आहे. तेवढं म्हणजे आता जरी आपण एखाद्या दिवशी सगळं हे केलं तरी चालेल, बाकीचं सगळं मनाने लिहिता येईल. आता आम्हाला, हो आपण हो आता एवढं सगळं शिकलेलं आहोत ना, तर सर्वांप्रती हे करता येईल. हो नक्की नक्की चालेल, नक्की. आज आपण धन्यवाद. मुलगा आणि मुलींविषयी मुलीविषयी घेऊया, जेवढी काही आपत्ती आपल्याला आहेत तेवढ्यांविषयी. मग
तुम्ही म्हणाल की मला आता 2 मुलं आहेत, 3 मुलं आहेत, किंवा ज्या पूर्वीच्या आपल्या आई बाबांच्या वयाचे आपल्यामध्ये जी लोक आहेत की त्यांना 3 3 4 4 मुलं पण आहेत, मग त्यांनी तेवढ्या मुलांविषयी सेपरेट सेपरेट लिहायचं आहे, कारण प्रत्येकाशी आपलं बाय हार्ट बाय सोल एक वेगळं नातं आहे, मग त्यांच्याशी त्यांच्याविषयी आपल्याला तेवढं लिहायचंय हे आवर्जून लक्षात ठेवा. उद्याला आपण आपले आजी आजोबा यांच्याशी घेणार, कारण आपण आजी आजोबांना घेतलं नाही, तर आजी आजोबांनी काही जणांनी पाहिलंय काही जणांनी नाही पाहिलं, काही जणांचे आजी आजोबा अजून आहेत, मग बऱ्याचशा मुला मुलींचे नाती आजी आजोबाशी खूप कनेक्टेड आहेत. कधी कधी नोकरीनिमित्त आई वडील बाहेर असतील तर मुलांना आजी आजोबांनी बरेचसे सांभाळले, असे भरपूर लोक आहेत. आणि आपल्या ग्रुपमध्ये माझ्या काही मैत्रिणी आहेत की जे त्यांना त्यांच्या आजी आजोबांनी सांभाळले, त्या दिवशी उदाहरण दिलं होतं आजी आजोबांनी मुलींना सांभाळलेलं, तर मग म्हणून मी आजी आजोबांना पण घेऊ इच्छिते. आणि मग आपण परवाच्या दिवशी आपले जेवढे मेड आहेत कुणी, आता मी माझ्या मिस्टर शेती करतात, समजा मी पण अधून मधून शेती जाते, मग शेतावरचे लेबर आपल्या घरातले लेबर आपण जे म्हणतो ना मेड कामवाली बाई, धुणंभांडी करणारी स्वयंपाक करणारी बाई किंवा आपले माळी काम करणारी लोक, ऑफिस मध्ये ज्यांना जे ऑफिस आहेत नोकरी करतात त्यांचे ऑफिस मधले जे पिऊन आहेत लेबर हे आहेत कामवाली बाई आहे झाडून घेणारी किंवा पिऊन आहेत ते घेणार आहोत परवाच्या दिवशी, मग त्याच्यामध्ये तुम्ही सगळे ऑफिस शेतातले लेबर वगैरे पण घेऊ शकता. तसं सुदर्शन पिरामिडला मॅडम आपण आपल्याला मॅडम नेहमी मेसेज करतात की तिथं लेबर हे पाहिजेत माळी काम करणारे आणि स्वयंपाक करणारे, मग त्याच्यामध्ये सुद्धा आपण कमीत कमी 10 वाक्य आपण लिहू शकतो आपण सुदर्शन पिरामिड्सच्या लेबर ह्यांच्यासाठी, मग ते कसं कनेक्ट करायचं आहे तो आपण तिसऱ्या दिवशी पाहूयात. आज 11वा दिवस आहे, 12 13 14 आणि शेवटचे 2 दिवस, शेवटचा 1 दिवस आपण स्वतःसाठी पूर्णपणे आणि त्याच्या आदल्या दिवस हा पैशासाठी, तर पैशातून खूप एनर्जी आपल्यापर्यंत येत असतात. मी 2 दिवस पैशासाठी घेणार होते, कारण पैशातून आपल्याला खूप एनर्जी येत असते, पण ह्या घेणं पण तेवढंच गरजेचं आहे, किंवा मग आपण जसं आपल्याला शक्य होईल तसं आपण शेव 3 दिवसामध्ये घेऊयात. तर आपण पहिल्या दिवसापासून कालच्या असाइनमेंट मी पाठवल्या होत्या त्या खूप जणांनी वाचल्या नाही, काहींनी अजूनही पाहिल्या नाही, ही खंत वाटते. मी का वारंवार पाठवते, मला लिहायला म्हणजे युट्यूबची जी लिंक आहे आपलं जे रेकॉर्डिंग होतंय ते काही कारणास्तव माझ्या लॅपटॉप मध्ये काहीतरी अजून अटकते, त्याच्यामुळे ते मॅडम पर्यंत शेअर होत नाहीये, एकच का दोन रिअरली हे शेअर झाल्या, बाकीच्या शेअर झाल्या नाहीत, कारण मला अजूनही वाटतं ग्रुप एनर्जी कमी पडते. तुम्ही सगळ्यांनी पहा, जर इन्फॉर्मेशन मध्ये गेलात तो मेसेज पाठवला आपण तो, तर तो किती जणांनी पाहिले हे सर्वांना कळत, मग अजून अवेअरनेस तुमच्यामध्ये आला नाहीये का, किंवा असतीलही सर्वांना काम असतात प्रत्येकाला असतात, पण हार्डली 2 ते 3 मिनिट आपण मोबाईल मध्ये फेसबुक इंस्टाग्राम मध्ये पाहण्यासाठी दिवसभरातून किती वेळ देतो स्वतःच्या मनाला विचार, मग आपल्याला महत्वाचे ह्या स्वतःमधली निगेटिव्हिटी काढण्यासाठी स्वतःतले राग द्वेष काढण्यासाठी ह्या ज्या महत्वाच्या असाइनमेंट आहेत किंवा ह्या चांगल्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या फक्त आपल्याला 15 दिवस करायच्या होत्या, त्यातल्या त्यात आता पुढचे 5 दिवस फॉरगिवनेस हा प्रोग्राम पुन्हा आपल्या लाईफमध्ये येईल की नाही येईल माहित नाही, जर करायचं असेल तर आपल्याला आपल्या युट्यूबवरची लिंक ऐकावी लागेल, पण जेव्हा आपण प्रत्यक्षात या सर्वांसोबत जेव्हा करतो ऐकतो पाहतो वाचतो आणि पुन्हा बोलतो विज्युलाइज करतो, जेव्हा मी एखादी गोष्ट पाठवते तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही ऑटोमॅटिक स्वतःला कनेक्ट करता,
बरोबर आहे. मॅडमने आपल्याला पाठवलं, आपण कसं कनेक्ट करतो? ही माझ्यासाठी बोलली आहे का, माझ्याकडून ही चूक घडली आहे का, मी रिॲक्ट केलं नाही का, मी रिस्पॉन्स मी रिॲक्ट केलं का, मी रिस्पॉन्स नाही दिला का, मी मेसेज टाकताना कुठं अवेअरनेस नाही ठेवला, ह्या गोष्टी आपल्या बाबतीत घडल्या का. मग जेव्हा आपण या गोष्टी चा वारंवार वेळ नाही असं म्हणून आपण हे करतो, पण क्लास झाल्यानंतर का होईना, 10 मिनिटं स्वतःसाठी काढा, 2 मिनिटं वाचा आणि मग ते आत्मसात करा. मग कमीत कमी वाचला रिस्पॉन्स, जरी तुम्ही त्या मेसेजला रिॲक्शन नाही दिली तरी तुम्ही वाचले की नाही हे मला कळतं. बरोबर की नाही? मग आपल्याला कळतं की ह्या व्यक्तीने ही असाइनमेंट करायला, कमीत कमी त्या व्यक्तीच्या मनात त्या गोष्टी जातात. युट्यूब लिंक तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, किंवा बऱ्याचशा लोकांना कधी कधी, आपलं 40-42 लोक तर आहोतच, पण बऱ्याचशा जणांना अटेंड करायला शक्य नाही होत. मग पण त्यांचे मेसेज येतात की मॅडम आम्ही तुम्ही पाठवलेले मेसेज ऐकतोय आणि तसे असाइनमेंट करतोय, म्हणून मी हे मेसेज तुम्हाला वारंवार पाठवते, स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन देण्यासाठी. आणि माझाही काही तरी कालच्या 6 7 मी गोष्टी पाठवल्या, पुढच्या पाठवायच्या मी पण विसरली, कारण मलाही खूप आवरायचं होतं. ऑफिसमध्ये जायच्या गडबडीत मी त्या 10 मिनिटं मिळाले होते मेडिटेशन करण्याऐवजी, मी काल हे तुम्हाला पाठवलं. मी सकाळी रोज ओंकार साधना करते 10-15 मिनिटं, मग त्या वेळा तो वेळ मी इकडे कन्वर्ट केला होता काल, तर मी तुमच्यासाठी पाठवलं होतं. तर तुम्ही हे आवर्जून, माझ्याच नाही मॅडमच्या सुद्धा, किंवा दुसरं कोणी जरी काही मेसेज केला आणि तो वाचल्यानंतर आपल्यामध्ये एक बाय हार्ट आपल्याला तो मेसेज कनेक्ट झाला, अरे माझ्यासाठीच पाठवलं, नक्की माझ्यासाठी मेसेज, जेव्हा असं केव्हा वाटेल तेव्हा नक्की तुम्ही त्या मेसेजला रिप्लाय द्या. आणि भावनात्मक होऊन अवेअरनेस राहून करुणा मनामध्ये व्यक्त करून, जरी तुम्हाला एखादा मेसेज निगेटिव्ह दृष्ट्या वाटला की मॅडमने उद्देशून मला टोचून बोलले, किंवा कधी कधी होतं असं, असं जरी वाटलं तरी जाणून बुजून पॉझिटिव्ह भावना व्यक्त करून आपण तो कसा कन्वर्ट करून चांगल्या वेळी घेऊ याच्याकडे लक्ष देऊन त्या गोष्टी आपण करायच्या. तर आपण स्वतःला अफर्मेशन आरशामध्ये पाहून स्वतःमध्ये जादू क्रिएट कशी करायची, ह्यासाठी आपण आनंद मिळवण्यासाठी कसं स्वतःवर प्रेम करायचं हे शिकलो. बरोबर की नाही? जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करण्याच्या असाइनमेंट करतो, आरशात पाहतो, आपलं प्रतिबिंब वारंवार बघून येता जाता ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये बाथरूममध्ये पॉझिटिव्ह स्वतःशी बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खूप प्रेम आपण स्वतःवर करायला शिकतो आणि ते आपण स्वतःला आपण आवडायला लागलो आहोत. कुणी कुणी ह्या 10 दिवसामध्ये फेशियल केलं किंवा वारंवार आपल्या स्किनची किंवा मसाज केली, आपण म्हणतो ना डोळ्यात पाहिलं, आयब्रोज कडे वारंवार पाहिलं किंवा लिप्स कडे पाहिलं, आपण कसं बोलतोय, आपला किती आवाज सुंदर आहे, भले माझा आवाज घोगरा आहे, म्हणजे मी लहानपणी कुंकू खाल्लं होतं, म्हणजे मला माझ्या बहिणी चुलत बहिणी खूप मोठ्या होत्या आणि खूप गरीबी, 12वीपर्यंत लाईटच नव्हती, लिपस्टिक वगैरे तर खूप लांबच्या गोष्टी. जेव्हा चुलत बहिणी ह्या खूप मेकअप वगैरे करायच्या, पाहायचे मी त्यांना तर होठ लाल कसे होते, तर घरात असायचं कुंकू, म्हणून मी कुंकू लिप्सला लावायची, खूप लहान होते त्यावेळेस आणि ते नकळत खाल्लं गेलं आणि कुंकू आणि आवाज जातो हे खूप मोठं झाल्यावर कळलं. ते थोडंच गेलं होतं म्हणून थोडासाच आवाज घोगरा झाला माझा, पण माझा मला या कुंकूमुळे 2 गोष्टी मिळाल्या, 2 प्रकारे मला आवाज काढता येतो मला, म्हणून मी त्या पॉझिटिव्ह गोष्टी माझ्यामध्ये जेव्हा स्वतःमध्ये अवेअरनेसने जेव्हा पॉझिटिव्ह गोष्टी शोधायला लागले, ती गोष्ट मला अजूनही आठवते, पण मी त्याच्यामधून शोधलं की मी हळू आवाजात बोलायला गेल्यानंतर खूप स्मूथ आणि खूप सुंदर आवाज माझ्यामधून येतो आणि तो मला खूप आवडतो. आणि जेव्हा मोठ्याने बोलायला जाते तेव्हाच माझा आवाज घोगरा येतो, मग माझा आवाज मला जास्त 2006 पासून आवडायला लागला, मग ह्या गोष्टी मी पुन्हा पुन्हा आठवायला लागले. मग आता एवढ्यात आपल्याला मॅडमने सांगितलं होतं, जेव्हा आपण बोलू तेव्हा आपले थ्रोट चक्र
ऍक्टिव्ह होतं. मग या छोट्या 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 गोष्टी जेव्हा स्वतःविषयी लिहायला लागतो तेव्हा आपल्याला नक्की स्वतःविषयी प्रेम करायला अजून अजून आवडतं. मग आपण स्वतःच हसतो, स्वतःची स्माईल, स्वतःचं पाहणं, स्वतःचे केस, केसांकडे पाहणं, हा अधून मधून आपलं पान आपल्या चेहऱ्याकडे गेलंच पाहिजे. पण जेव्हा आपण डोळ्यात पाहून आपलं स्वतःला प्रेम करायला लागतो तेव्हा ह्या गोष्टी ऑटोमॅटिक व्हायला लागतात की आपण स्वतःवर अजून अजून बाकीच्या गोष्टींकडे पाहून प्रेम करायला लागतो. जरुरी नाही बरं का मी तरुणच पाहिजे, स्वतःला तरुण फील करायचंय किती वय कमी असलं तरी. गॉगल वगैरे घालायचंय, बाहेर उन्हात जाताना स्कार्फ बांधायचंय, मग स्वतःची त्वचा, मग कधी कधी वाटलं तर दही वगैरे लावून स्वतःला हे करायचंय, गुलाबजल लावायचंय, किंवा मुलतानी माती वगैरे कुणी लावत असेल तर तेही लावायचंय. आवर्जून नाही काही जमलं नाही काही जमलं तर बाजरीची भाकरीची भाकरी केल्यानंतर जे पीठ उरतं ते स्क्रब म्हणून वापरायचंय, कारण त्याच्यामध्ये आपण जी भाकरी करतो त्यावेळेस एक एनर्जी असते, ऊर्जा असते, आणि ती एनर्जी त्या पिठामध्ये असते, ऊर्जामान ती होते खूप मस्त असं. त्याचं जेव्हा तुम्ही स्क्रब करता त्या उरलेल्या पाण्याचं, किंवा वेगळं स्पेशल पाणी पीठ आणि थोडस पाणी घेऊन जेव्हा तुम्ही स्क्रब करता आणि पूर्ण चेहऱ्याला कमीत कमी 10 वेळा क्लॉकवाईज आणि पुन्हा अँटी क्लॉकवाईज जेव्हा फिरवता नवीन एक स्वतःची चेहऱ्यावर कांती देता, ती पाहता तुम्ही स्वतःमध्ये, पहा वेगळा काय चेंज होतोय का. कमी कमी कधी कधी आरशा समोर गेल्यानंतर आयब्रोज आपल्या खूप मोठ्या होतात म्हणून आपल्याला पार्लर मध्ये वगैरे जावं लागतं, आणि जर कोणी लहान असेल ते आयब्रो करत नसेल, कोणी खूप वयस्कर असेल तेही आयब्रो करत नसेल, त्यांनी कमीत कमी केसांना कधी तेल लावलं तर आयब्रोजला पण लावून त्या वारंवार सगळ्या आंघोळ केल्यानंतर फिरवायच्यात. मग त्यातूनही आपण स्वतःवर प्रेम करतोय आणि व्यक्त करतोय हे आपल्या बॉडीला टचअप होतं थोडक्यात आणि ते आपण फील करतो. तर स्वतःविषयी आजच्या पुरते एवढंच. आज आपण बोलूयात आपल्या मुला आणि मुलीविषयी. आपण पहिले एक वाक्य पाहिलं 10 दिवस ते ऐकत पण आलो की मी माझे हृदय हे ओपन आणि खुल्या मनाचं आहे, बरोबर की नाही, ग्रहणशील करणार आहे जे काही ब्रह्मांडामधून पॉझिटिव्ह गोष्टी येतात त्या माझ्यापर्यंत बाय हार्ट बाय सोल म्हणतो ना आपण, त्या आपल्यापर्यंत पोहोचतात. तर मुलीविषयी आज माझी मोठी मुलगी आहे आणि मला सेकंड मुलगा आहे. मग मुलीविषयी आणि मुलाविषयी काय काय गोष्टी आहेत तुम्ही मेसेज करा की काय काय चॅट बॉक्स मध्ये टाका की काय काय गोष्टी आपण मुला आणि मुलीविषयी बोलू शकतो. मुली आणि आपलं नातं हे कसं आहे? माणसाच्या आयुष्यात क्षमाक्षलतेला खूप महत्व आहे. माफी मागितल्याने आपण आपल्यातला अहंकार कमी होतो, मीपणा कमी होतो आणि माफ केल्याने आपण आपलं मूल्य वाढतं. वाटतं की नाही तुम्हाला? स्वतःविषयी कसं वाटतंय? आपली स्वतःविषयीची काहीतरी किंमत, स्वतःविषयीची एनर्जी, आपण मूल्य आपल्या एनर्जी मधून मोजू बरोबर. किंवा इतरांशी बोलताना मनीषा खूप शांत झाली आहे, माधुरी खूप शांत झाली, किंवा संध्या तू खूप शांत झाली आहेस, तू किती पोलाइटली बोलतेस, तू आता सासूबाईंविषयी एकदम प्रेमाने बोलायला लागलीस, असे रिस्पॉन्स आपल्या मनातून यायला लागत. दुसऱ्यांचे जाऊ द्या, कुणाकडून येतील ना येतील हा भाग वेगळा, पण स्वतःमधून ह्या गोष्टी येतात का? आपण स्वतःला आता इतरांपेक्षा वरती ठेवायला लागलो. पहिला आपला पती, पहिला आपला नवरा, सारखंच आपण नवरा 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 करत होतो, मुलं 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 मुलं, सासूबाई सासरे हे सारखंच करत होतो. आता या सगळ्यांना फॉरगिवनेस केल्यानंतर, या सगळ्यांसाठी आपण स्वतःला फॉरगिवनेस केल्यानंतर आपण स्वतःला वरती ठेवतोय का? आता जे काय काम करताना सर्वप्रथम चहा करताना
कुणाला कॉफी लागत असेल, कुणाला चहा लागत असेल, कोणाला चहा कोरा चहा लागत असेल, कुणाला फक्त गरम पाणीच लागत असेल. हे करत असताना आपण आपल्याला किती वरती ठेवतोय, स्वतःचा विचार करतोय का? खाण्यापासून, कपडे घालण्यापासून, बोलण्यापासून, कुणाला भेटण्यापासून, या गोष्टी आपण किती करत आहोत किंवा करत आहोत का, ह्या गोष्टींचा तुम्ही विचार करायचा, आवर्जून विचार करायचा. बरोबर. मग एखाद्या व्यक्तीने चूक केली किंवा अपराध केला, त्यामध्ये आपली मुलगी असेल, मुलगा असेल, तर त्यांना आपण वेळेस लगेच माफ करतो. बरोबर. त्यांनी पण सुरुवातीला काही कठोर पण वागणं खूप गरजेचं आहे. मी तुमचा मेसेज वाचते, एकच मिनिट म्हणजे. निसर्गाने दिलेलं आपलं सुंदर गिफ्ट आहे जे आपले मुलं आहेत. येस. आणि त्यांच्याशी आपलं नातं हे खूपच वेगळं आहे. माझी मुलगी खूप समजूतदार आहे. सगळ्यांचीच मुलं सुरुवातीला समजूतदार असतात, नंतर ते आपापले जर्नी घेऊन आलेले असतात. मग ते त्यांच्या ह्याच्या जर्नीमध्ये काही गुण दाखवतात, पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह. मुलांमुळे आलेला आपल्या जीवनातला आनंद, चुका किंवा त्यांनी केलेली कामं, खूप काही गोष्टी आपल्याला आनंद देऊन जातात. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लहान मुलं असेल बघा, लहान मुलं प्रत्येकाने आपल्या मुलांचं लहानपण आठवायचं, म्हणजे जन्मलेलं. जेव्हा आपली मुलं जन्मतात, जेव्हा आपण त्या थिएटर मध्येच असतो, तेव्हा आपल्याला फील होतं. डॉक्टर सांगतात मुलगा झाला का मुलगी, आपण पहिलं ते विचारतो, इकडे किती वेदना सगळ्या विसरून जात. हा मुलगा झाला, वा. नंतरच्या होणाऱ्या वेदना, नंतरच्या होणाऱ्या त्रास, सगळं काही विसरून गेलो आपण. सगळं काही काहीच आपल्या मनावर नाही. निसर्गाने मुलीला, महिलेला, आईला, सुनेला, सासूला लिहिलेली देणगी आहे की आपल्यामध्ये माफ करण्याची ताकद एवढी आहे, आकाश एवढी आहे, खूप मोठी. त्यातल्या त्यात आपण मुलांना माफ करतो लगेच. नवऱ्याला विसरत नाही, नवऱ्याला माफ नाही लवकर करत, सासूला लवकर करत नाही, जावेला करत नाही, नंदीला करत नाही, डोक्यात ठेवत. मुलांना कुठे ठेवत? हृदयात ठेवत. मुलांना कुणी डोक्यात ठेवतं का? नाही. हा माझा अनुभव, माझ्या आईचा अनुभव, माझ्या सासूचा अनुभव, माझ्या मैत्रिणींचा अनुभव, म्हणून मी कॉमन अर्थ काढला की मुलं ही हृदयातच असत. मग वडिलांच्या बाबतीत म्हणा किंवा आईच्या बाबतीत म्हणा, आपण एखाद्या व्यक्तीने चूक केली किंवा एखादा अपराध केला किंवा माफी नाही मागितली किंवा एखाद्याने माफी मागितली आणि समोरच्याने त्याला माफ नाही केलं, या दोन्ही गोष्ट वाक्यांचा अर्थ किंवा दोन्ही गोष्टी विषासारख्या आहेत, म्हणजे स्वतःहून विष स्वतःला प्राशन केल्यासारख्या आहेत. म्हणून आजच्या आपल्या विषयाला आपण बोलूयात की आपण आपल्या मुलांना, मुलीला कसं फील करायचं, कसं माफ करायचं, कसं बोलायचं. लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलाविषयी, मुलीविषयी आठवायच्या. प्रत्येकासाठी वेगळ्या बांधल्यायचं, कारण प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक मुलासाठी, प्रत्येक घटनेसाठी त्या त्या वेळेच्या जन्मापासूनच्या हा वेगळी जर्नी. मुलीच्या जन्मापासून तर आजपर्यंतची मुलीबाबतची जर्नी वेगळी, मुलाच्या जन्मापासून तर आतापर्यंतची मुलाबाबतची जर्नी खूप वेगळी. माझ्या घरात 3 मुली, जावेला 2 मुली आहेत, मलाही मुली. तर किती काही झालं तरी आपल्या सासू सासऱ्यांना मुलगा हा हवा असतो. दोघांपैकी, तिघांपैकी कुणाला तरी मुलगा व्हावा, वंशाला दिवा मिळाला का, त्यांना समाधान भरपूर मिळत. ते सुनेशी जरी नाही बोलले तर मुलाच्या बाबतीत व्यक्त करत असते. जेव्हा मला माझ्या घरामध्ये मोठी मुलगी झाली, माझी पुतणी, त्यावेळेस ती खूप 12-13 वर्षांनी झाली, त्यामुळे घरामध्ये हा आनंद होता तो अफलातून होता. अख्ख्या संपूर्ण नातेवाईकांमध्ये सगळेजण भेटायला येते, सगळेजण कपडे घेऊन येत होते, सगळेजण आनंद व्यक्त करत होते, घरच्यांनीही पार्टी दिल्या, आनंद व्यक्त केला. 5वी 12वी किंवा पहिला बर्थडे, बारस, खूप मोठं धूमधामात
आनंदात आम्ही साजरे केलं, त्या गोष्टींचा आनंद हा वेगळाच होता. बाप रे, काय कशी दिसत होती ती गायत्री, किती सुंदर, किती प्रेम करत होते सगळे. सासूबाई मांडीवरच घेऊन बसायच्या, किती सुंदर तिला आंघोळ घालायच्या, किती सगळ्या सगळ्या काही गोष्टी. मग तिला खाऊ घालताना तिच्यापासून सवय लागली माझ्या कुटुंबामध्ये. तिला सुरुवातीला जशी ती मांडी घालायला लागली, सासरे किती सुंदर तिला, ती 4-5 महिन्याची झाल्यानंतर पाठीमागं अशी गोधडी किंवा ब्लँकेट आणि 2 लोड असं पाठीमागं ठेवायचे आणि मस्तपैकी तिला असं टेकवायचे. हळूहळू हळूहळू मांडी घालायला लावायचे. किती सुंदर सुंदर गोष्टी, किती छान छान गोष्टी तिच्या मला आठवतात. तसं माझ्या मुलीच्या बाबतीत पण झालं. आणि मग मुलगी झाल्यानंतरचा आपला आनंद किती सुंदर. पण काही माझ्या बाबतीत अशा काही घटना घडल्या होत्या की प्रेग्नेन्सी मधले शेवटचे 4 दिवस मी पुण्यामध्ये राहत होते पेंगेस्ट म्हणून, कारण माझ्या बदली होऊन काही काळ झाला होता आणि मी पुण्यामध्ये राहत होते आणि मग जुन्नरला माझी बदली झाली नव्हती. मला लगेच सुट्ट्या नको होत्या. गव्हर्नमेंट सर्वंटला 6 महिन्याची सुट्टी मिळते आता, 10-12 वर्ष झाली ते मग लगेच जर आपण सुट्ट्या घेतल्या अगोदर तर मग प्रेग्नन्सीच्या डिलिव्हरीच्या काळात मुलांना सांभाळायचं कसं किंवा काय गोष्टी साठी डिलिव्हरी नंतर हे होतं. पण माझ्या काळात मी पोलीस असल्यामुळे मला खूप काही त्रास होत होता, म्हणजे ऑफिशियली मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या त्रास, की मला जिथे ड्युटी जा नेमायची असायची तिथे ते 7-6 महिन्यापर्यंत मला युनिफॉर्म, साडी नाही, युनिफॉर्म घालायला लागायची मुलीच्या वेळेस. तर ते जेव्हा मी अनुभवलं ते दिवस माझ्या बाबतीत खूप भयानक होते. शेवटचे 3-4 महिने मी पेंगेस्ट म्हणून राहत होते. तर जोपर्यंत समोरच्याला आपलं पोट दिसत नाही, जो माझा सिनियर होता, पोट दिसत नाही तोपर्यंत साडी घालायची ना, असा त्याचा रूल होता. हा कुठचा वरचा रूल नव्हता, पण त्या व्यक्तीला असं वाटायचं. सानू सय्यद मोमेडियन अधिकारी होता, खूप बेकार होता माझ्याच बाबतीत नाही इतर महिलांच्या बाबतीत पण त्याने असं वागलं होतं. तर मग मी तेव्हा 8-व्या महिन्यापासून मी सुट्टी घेतली सोडूनच, म्हणजे मला नाहीच हे वाटलं. मुलीच्या वेळेस जाणवत असेल, प्रत्येकाला मुलगी असेल किंवा नसेल, मुलीच्या वेळेस पोट थोडं आपलं थोडं असतं, छोटं असतं, मुलाच्या वेळेस पोट आपले जास्त दिसत असत. या गोष्टी मला जाणवल्या, इतरांच्याही बाबतीत जाणवल्या, पण मी माझ्याविषयी तो तर्क जाणवला. मग मुलीच्या बाबतीत मला ते जाणवत होतं आणि मग त्यावेळेस मला तो त्रास हा भयानक जाणवत होता. आणि मग युनिफॉर्म वगैरे घालणं, युनिफॉर्म मध्ये ते लगेच पोट वगैरे दिसायचं. आणि मग त्यावेळेस मी पेंगेस्ट म्हणून राहत होते. तर मी शेवटचे 2-3 महिने खूप रडायचे, खूप रडायचे. आणि कालही मला पुन्हा एकदा त्या गोष्टीची जाणीव झाली की कशी असतात ना लोक, कशी असतात जेंट्स, त्यांना दया माया नसते रे, कधी कधी दया माया नसते. सगळेच जेंट्स असे असतात असं नाही. माझ्या दुसऱ्या मुलाच्या वेळेस मला किती जीव लावा लावला माझ्या मिस्टरांनी. त्यावेळेस माझे मिस्टर फक्त शनिवार रविवार माझ्याकडे यायचे पुण्याला. मी पुण्यापासून 100 किलोमीटर लांब राहते आता जुन्नत, माझे सासर, आणि त्यातल्या त्यात माझे सिस्टर मिस्टर हे शेती करतात. मग इतरांना नोकऱ्या सोडून किंवा नोकरी पुण्यात घेऊन जाता येते, बिझनेस पुण्यामध्ये घेऊन जाता येते, पण न शेती नाही ना घेऊन जाऊ शकत. माझ्या कितीतरी मित्र मैत्रिणींनी मला विचारलं तू का चाललीय बदलून, अगं तू नोकरी करते, स्वतःचं काय अस्तित्व आहे की नाही, नवऱ्याला इकडे बोलवून घे. जेव्हा सगळ्यांना मी असं नाही नाही माझा नवरा शेती करतोय, शेती कुठं काय हनुमान त्या मारुती सारखी करंगळीवर बसून आणणार आहे का नवरा, मी जिथे नोकरी करते तिथे नाही शक्य. मी स्वतःहून माझं जर पती निवडलाय, त्याचं क्षेत्र निवडलंय, तर मला तिथे जाणं गरजेचं हे मी स्वतः निवडलं. त्याच्यामुळं मी गेले, लग्न झाले तेव्हापासून गेली 15 वर्ष याच ठिकाणी राहून सगळ्या ठिकाणी नोकरीसाठी जाते. सुरुवातीच्या मुलीच्या काळातले जे दिवस होते ते खूप कठीण होते. मी रडायचे त्यामुळे माझी मुलगी खूप रडायची, झाल्या जन्मापासून खूप रडायची. तिला पाळण्यात घाला, जोडीत घाला, खांद्यावर घ्या, कसेही घाला, कशीच थांबायची. काय होते हे कोणालाच कळायचं नाही, मला तर बिलकुल कळायचं. मग कंटिन्यू दिवस आणि रात्र बसून काढावं लागायचं.
पहिले 2 वर्ष खूप हलाखीचे मी दिवस काढले जन्मानंतरचे. मग नंतर नंतर तर आम्ही ठरवून घेतले नवऱ्याने मी, आज मी झोपणार, तुम्ही मुलीला झोका द्यायचं, सांभाळायचं, दूध पाजायचं, गाडीत फिरवा, कसं झोपायचं तुमचं तुम्ही ठरवायचं. एक दिवस तुम्ही, एक दिवस मी. मग बेडवर इकडे झोपताना मुलीला झोका झोपताना रडायला लागली का झोका द्यायचं, रडायला लागली का झोका द्यायचं. कितीतरी वेळा झोपेचं ते एक औषध येतं, आता ना वाटत नाही, ते औषध मी वारंवार तिला द्यायची कि बाबा हे पिल्याने तरी तिची झोपेल. पेनेट्रेल असायचं, खोकल्याचं औषध असायचं, ते दिलं की मुलं झोपायची, त्यामुळे बऱ्याच घरी जास्त द्यायच्या की मूल झोपेल आपलं, सांगतो. हां त्याबद्दल मी सुद्धा काल माफी मागितली की जास्त मुलांना झोपेचं औषध दिल्याने सुद्धा त्यांच्या ब्रेनवर हार्टवर परिणाम होतो हे कधी कळालं? ते दिवस गेल्यानंतर, म्हणजे आता आता कळायला लागलं, जेव्हा दुसरा मुलगा झाला त्यावेळेस जास्त कळायला लागलं. मग मोठ्या मुलीच्या वेळेस सगळेच, मी जरी कामावर गेली मग मी 9 महिने, मुलगी माझी 9 महिन्याची असताना मला कामावर जावं लागलं कारण सुट्ट्या सगळ्या संपल्या होत्या. आणि मग ते जे काळ होता, आंघोळ घालताना रडणे, झोपताना रडणे, तिला आम्ही मुंबईमध्ये, मी त्यावेळेस होती, आई वडील माझे मुंबईला असतात, मग त्यावेळेस आम्ही बाई लावली होती आंघोळ घालण्यासाठी कारण आईला बऱ्याच गोष्टी, तिला सुरुवातीचे 6 महिने खूप पाळायचं होतं. मग असतात पूर्वीच्या महिलांमध्ये की त्यांना ते, त्यामुळे त्यांना शिवपालव जमत नाही, मग स्वतःच्या मुलीचं जरी असलं तरी जमत नाही. मग ते 6 महिना आम्ही बाई लावली होती आणि मग ती आंघोळ घालायची, मलाही घालायची, तिलाही घालायची आणि मग ती खूप रडायची. पण ती बाई जी होती ती कशी बांधायची तिला एकदम पॅक आणि धुरी वगैरे करायची मुंबईमध्ये असून सुद्धा, आणि तिची जी धुरी होती ती वेगवेगळे तेल घेऊन यायची रोज, मग तिची जी मसाज एकदम चोळून चोळून. आणि त्यावेळेस सुरुवातीचे 2 महिने माझी मुलीची तब्येत खूप छान मस्त गुटगुटीत झाली होती कारण ती बांधायची अशी पॅक आणि मग धुरी द्यायची, खाटेच्या खाली ठेवायची धुरी, 15 मिनिटं ती बाई तिथंच थांबायची, आम्ही झोपत नाही तोपर्यंत. स्वतः माझ्या आईला ओरडायची, माझी मुलीची आणि सुनेची आंघोळ झाली तुमच्या मुलीची आणि बाळाची की लगेच मुलीला, तुमच्या सुने मुलीला खायला पाहिजे, त्याच्या अगोदर ती फिडिंग वगैरे करायला लागायची, या सगळ्या गोष्टी मला आता आठवतात. मग आणि मग ती बाई जायची, मग ह्या सगळ्या गोष्टी, मग सासरे आल्यानंतरच्या गोष्टी, 6 महिने माझ्या मुलीला आम्ही सगळे जण असे धरूनच असायचे, रडायला लागली तर घ्यायची. शेवटी शेवटी तर माझ्या मिस्टर रात्री 12 आणि 1 वाजता मुलीला खांद्यावर घ्यायचे आणि गाडी चालू करायची, टू व्हीलर असो फोर व्हीलर असो, फोर व्हीलर मध्ये जास्त नाही ठेवायचं, ते शीट मागे करायची, तिला ठेवायची, फिरून आणायची, गाणी लावायचे मोठ्या आवाजात, किती किती काय काय त्या मुलीसाठी केले. अजूनही आवर्जून माझे मिस्टर तिला सांगतात, अगं तू किती रडायची, तुझ्यासाठी मी काय काय केले, हा तू माझ्याशी माझ्यासोबत राहायची आणि मग आईचं तू हे नाही करायची, दूध पिण्यापूर्वीच ती माझ्यासोबत यायची, अशा बऱ्याचशा गोष्टी ती रडायची. म्हणून माझ्या सगळ्या नातेवाईकांना माहितीये माझी मुलगी खूप रडायची, सगळेजण सांगतात म्हणून तू खूप रडायची, म्हणून तू खूप रडायची, मोठी गायत्री म्हणून गाऊ आणि मनस्वी म्हणून माऊ, असं आम्ही त्यांना बोलायचो. मग बऱ्याच गोष्टी लहानपणीच्या मुली बाबतीतल्या आहेत, तिने मला खूप त्रास दिला म्हणून मी तिला खूप बोलायची. जेव्हा मी गर्भसंस्कार जेव्हा वाचलं होतं अगोदर, त्यावेळेस मला त्या पुन्हा एकदा गोष्टी रिअलाइज झाल्या, आपण जे बोलू मुलं पोटामध्ये असताना तेच मुलं ग्रहण करतात आणि म्हणून आपल्याला सांगतात ज्ञानेश्वरी वाच, ग्रंथ वाच, हे कर ते कर. मग कधी कधी मुलं किंवा नवराही म्हणतो हिच्या वेळेला ग्रंथ नव्हते का, तिच्या वेळेला ग्रंथ नव्हते का, किंवा हे वाचले नाही का. मुलगा माझा खूप छान निघाला, खूप रडला नाही, काय नाही, खूप गुटगुटीत, अजूनही खूप सुंदर, खूप त्याच्यामध्ये अवेअरनेस पण खूप त्याच्यामध्ये हे काय म्हणतात ना, खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह, त्याच्या मुलीमध्ये रडकी खूप, हे असंच करा बाबा तसंच करा, खूप हट्टी, बाबा मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. एकदा तर रात्री 9 वाजता तिने मोमोज आणायला पाठवलं, मी नव्हते इथे,
मला 8-8 दिवस ड्युटी निमित्त बाहेर जावं लागायचं. मुलीच्या वेळेस, मुलाच्या वेळेस नव्हतं तेवढं, कारण घराजवळच पोलीस स्टेशन आहे आता. त्याच्यामुळे पूर्वी खूप लांब असायचं, मग बाहेर राहावं लागायचं, मग खूप त्रास व्हायचा, स्वतःला खूप त्रास व्हायचा. ऑफिसमध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत की मला दूध आलंय आणि ऑफिसमधून सुट्टी मिळत नाही, घरी पण मुलगी रडते. मुली रडल्या, आपली मुलं अशी असतात, आपण मुलांपासून लांब राहिलो तिकडे रडायला लागलं का आपल्याला ती फिलिंग येतो आणि आपल्या शरीरावर असं काटा येतो. खूप भयानक अशी परिस्थिती आपल्यावर येते आणि ऑफिसमध्ये मला यायला मिळत नव्हतं. तर म्हणजे ओरली असं दूध काढून मी तुळशीला घातलंय, झाडांना घातलंय, एवढं मला त्रास झालेला आहे काही गोष्टींमध्ये खूप. म्हणजे तो मी सगळा काल पुन्हा एकदा आठवला, म्हणजे ऑटोमॅटिक आठवला गेला, आतापर्यंत कधीच माझ्या लक्षात नाही आलं, पण मला का आठवलं माहित नाही. पण जेव्हा मी फॉरगिवनेस करताना हे लिहिली वाक्य की ते सगळं मी घेतलेल्या गोष्टी, मी स्वतः ओढून घेतलेल्या गोष्टी, जे मी बोलले ते माझ्या बाबतीत घडलं, जे मी बोलले ते मुलीच्या बाबतीत घडलं, जे मी बोलले ते मुलाच्या बाबतीत घडलं, त्यावेळेस अवेअरनेस का आला. मुलाच्या आणि मुलीच्या बाबतीत 5 वर्षाचा गॅप आहे माझ्या, पण पहिले 5 वर्ष मुलीला सांभाळताना खूप मोठे चॅलेंजिंग दिवस माझ्यासाठी होते, माझ्या कुटुंबासाठी होते, माझ्या मिस्टरांसाठी होते. मग ती खूप हट्टी का असं होत होतं माहित नाही, कारण मी ते सुरुवातीचे काही दिवस भोगलेलं होतं म्हणून मला त्या गोष्टी जाणवल्या. माधुरी मॅडमचा हात वरती आहे, मॅडम बोला. तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. दिवस गाढव पडले ना त्याच्यामुळे आवरणे जास्त जात काय म्हणाला? दिवस गाढव गेलाय त्याच्यामुळे आवरणे जास्त जात कळत न कळत नंदेनी मला टोमणा दिला की मुलगी तुमच्यावर गेली आणि मुलगा हा दादावर गेले. असं हरकत नाही, अगदी खरंय. आपण असतो चंचल, आपण किती किती गोष्टी काही करून घेऊन आलेलो असतो, किती काही गोष्टींमध्ये आपण चंचल असतो, आणि त्यातल्या त्यात ही नोकरी. आपल्यामध्ये कोणी पोलीस नाहीये बरोबर, पण पोलिसाच्या नोकरीतला अनुभव तुम्ही 10 दिवस ऐकला, तुम्ही फील केलं थोडक्यात 10 दिवस पोलिसाची नोकरी काय असते. मग हे प्रत्येकाने फील केलं असेल हे मला वाटतं. मग जेव्हा आपण त्या रोल मध्ये घुसतो ना, तेव्हा आपण त्या गोष्टींमध्ये ऑटोमॅटिक जातो. मग मुलीच्या बाबतीत, मुलाच्या बाबतीत पहिलं जे आपत्ती आपलं असतं, त्या आपत्त्याच्या बाबतीत आपण या सगळ्या गोष्टी भोगलेल्या असतात किंवा पाहिलेल्या असतात, पण त्याच्या बाबतीत आपल्याला जे काही घडलेलं असतं ते आपण लगेच विसरून जातो, कारण आपण आई आहे आणि देवानी ही दैवी शक्ती आपल्यामध्ये दिलेली माफ करण्याची. आपण मुलांना सोडून देतो, मुलांना सोडून देतो. बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या बघा तुम्ही. मी पोलीस स्टेशनला नेहमी पाहते, पोलीस स्टेशनची उदाहरणं मी तुम्हाला नेहमी देते, कारण त्या गोष्टी मला बऱ्याच गोष्टी पोलीस स्टेशनला शिकायला मिळतात. आता निगेटिव्ह गोष्टी जास्त वातावरणामध्ये येत आहेत, दारू, गांजा, चरस, गुटखा किंवा ते व्हाइटनर किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपली जी पावडर जी आहे ना, आपण त्याने दंतमंजन काय तिचं नाव, थोडीशी तिखट असते, तिने सुद्धा नशा करता येते. ती एखाद्या दोरीला लावली, मेणबत्तीचा धूर दिला, तिचा स्मेल घेऊन नशा होते. असे भरपूर लोक करणारे आहेत. मग जेव्हा आई वडील जेव्हा मुलांना कमी वयात तक्रारी द्यायला येतात की माझा मुलगा असा आहे, माझा मुलगा तसा आहे, तो खूप नशा करतो, चिडतो, रागवतो, माझ्यावर हात उगारतो, मला मारतो, आणि खूप काही चुकीच्या गोष्टी करतो, त्यावेळेस जेव्हा मुलं सांगायला येतात, मग तुम्ही काय केलं? जेव्हा प्रश्न जातो ती मुले लहान असताना तुम्ही काय केलं? मॅडम किती मारणार हो, मुलगा आहे, किती काय केलं तरी जीव तुटतो, बापाने जरी मारलं तरी मी मधी पडते, जीव तुटतो माझा, कस तरी होतं, मी जेवत नाही, 2-2 दिवस जेवत नाही, पण त्याला काहीच फरक नाही पडत. तो त्याची जर्नी घेऊन आलेला असतो, कारण आता आपण पाहतोय आपण अवेअरनेसच्या जगामध्ये खूप निगेटिव्ह वार वाहते.
त्याच्यामध्ये आपल्यासारखे खूप कमी लिमिटेड लोक आहेत की ते पॉझिटिव्ह ऑरा तयार करतात, पॉझिटिव्ह लोकांपर्यंत पोहोचवतात. मग आपण आपलं कुटुंब, म्हणून आपण रोज ध्यान करताना आपण आणि आपलं कुटुंब सुरुवातीलाच आपण घेतोय की आपण सेफ आहोत, एकदम पॉझिटिव्ह आहोत. ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आपल्यापर्यंत येतात किंवा मुलांच्या होतात ते आपण माफ करण्यासाठी त्यांना आपण आपला ऑरा असा एक्सपांड करत आहोत हे आपल्याला मॅडमने शिकवलं. मग हे सेवा करत असतो तेव्हा कळतात गोष्टी की आई वडील खूप चुकतात. आई नेहमी पाठीशी घालत असते मुलांना वडिलांपेक्षा, कारण वडील हे दिवसभर कामावर जातात. मग मुलं सोबत कोणाच्या असतात, आईच्या असतात. शाळेतून आल्यावर, कॉलेजमधून आल्यानंतर आईच्या सोबत असतात. मग लिअरलीच खूप वेल एज्युकेटेड लोक आहेत की त्यांनी आपल्या मुलांवर खूप चांगले संस्कार घडवलेत, त्यांना खूप नियोजनबद्ध त्यांना शिक्षण प्रणालीतून वेगवेगळ्या ह्याच्यातून त्यांनी घडवले. मंगल मॅडमने आपल्याला त्यांच्या मुलांविषयी खूप उदाहरणं यापूर्वी दिलेली आहेत मुलाविषयी, त्यांनी कसं त्या सुट्ट्या घेऊन त्यांच्या मुलाला शिकवलंय, स्वतः कसं त्याचं शिक्षण घ्यायचे किंवा त्याला कसं त्यांनी हे केलंय, हे काय म्हणतात ना, हुशार केलंय. तसं मी आठवलं माझ्या बाबतीत, मी मुलांसाठी कधी शिक्षणासाठी सुट्टी नाही घेतली. लगेच आपण म्हणजे मी रिलेट करते की आपण ह्या गोष्टी केल्या का, मुलांसाठी एवढा वेळ दिला का, नाही दिला. म्हणूनच त्यांचा मुलगा आज एक वेगळ्या देशात जाऊन अभ्यासक्रम करण्यासाठी कॅपेबल झालाय, की आपल्यामध्ये सुद्धा आपली मुलं तेवढी असतील, कॅपेबल झाली असतील. तर अजूनही आता माझी मुलं लहान आहेत किंवा माझ्यासारखी इतरांची मुलं लहान आहेत, मग त्यांच्यामध्ये काही फिजिकल ॲबिलिटी आहेत का, किंवा रिॲक्ट करण्याची गोष्ट जास्त आहे का, रिस्पॉन्स त्यांना अजून कळत नाहीये का, भांडणं करण्याची किंवा काही गोष्टी त्यांच्यामध्ये जास्त असतात, मग हे उलट फिरून बोलण्याची ह्या काही गोष्टी आहेत का. मग आपण आपल्यामधून पण त्यांच्यामध्ये काय म्हणतात ना, गुण गेलेले असतात. मग आपण त्यांना अवेअर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, किंवा आपण तेवढे प्रयत्न करतो का, ह्या गोष्टींचा आपण विचार करून फॉरगिव्ह करण्यासाठी त्या गोष्टी लिहायच्या. आधी स्वतःला माफ करायचंय की मी असा विचार केला म्हणून मला असं असं घडलं, मी मुलाच्या बाबतीत मुलीच्या बाबतीत हे घडलं, चुकीचं बोलले, चुकीचं वागले, किंवा कदाचित माझ्या दोघा मुलांमध्ये, तिघा मुलांमध्ये विचार करताना, वागताना किंवा थोडासा खर्च करताना, पहिल्या मुलाच्या वेळेस मुलीच्या वेळेस आपल्याकडे जरा जास्त अबंडन्स असते, पैसे असतात, की आपण मुलांसाठी सगळं काय करायचं, दर महिन्याला कपडे घ्यायचे, बर्थडे साजरा करायचा, असा करायचा, तसं करायचं, हे गोल्ड घ्यायचं, हे घेऊन ठेवायचं, ही पॉलिसी काढायची, ती पॉलिसी काढायची, आणि दुसऱ्या मुलाच्या बाबतीत किंवा तिसऱ्या मुलाच्या बाबतीत हे केलं का, माझ्याकडून नाही झालं, हे गोष्टी मला काल आठवल्या. मी दोघांविषयी काल दोन दोन पानं लिहिली, कळत न कळत लिहिली, तर खूप असा डिफरन्स मला जाणवला. मुलाच्या वेळेस मुलाची मी अजून पॉलिसी काढली नाही, 9 वर्षाचं झाला, हे वारंवार जाणीव झाली की पैशाचं कुठेतरी नियोजन करावं लागेल. एकत्र फॅमिली आहे, मग 4 मुलं आहेत, चारही मुलांना एकत्र कुटुंबामध्ये समान शिक्षण द्यावं लागतं, जे काय आणायचं समान आणावं लागतं, जे काय करायचं समान करावं लागतं, या गोष्टींचं कुठेतरी बंधन आलं. आणि तिन्ही मुलींच्या पाठीवर, म्हणजे जावेच्या 2 आणि माझी आहेत, मी माझीच मुलं समजते त्यांना, तिन्ही मुलींच्या पाठीवर हा एकच मुलगा, त्यांच्या बाबतीत असं, त्याच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी मी करू शकले नाही. मग मी स्वतःला तिथं दोष दिला होता, मग मी तिथं स्वतःला माफी मागितली, पण ह्यांच्या पटीत तो खूप स्वतःचे काहीतरी नवीन काहीतरी घेऊन आलेला आहे. इंट्युशन पॉवर त्याची एवढी स्ट्रॉंग आहे, त्याला जेव्हा मी इंट्युशनचा कोर्स केला, मुलीलाही केला, मुली आणि त्यालाही केला, मुलीपेक्षा मुलगा माझा खूप हुशार. डोळे बंद केल्यानंतर समोरच्या व्यक्तीने कोणते कपडे घातलेत, त्याने कोणता चष्मा घातलाय, कोणत्या कलरचे शूज घातलेत, किंवा त्याच्या मनात काय आहे हे मला तू सांग, आई ह्या व्यक्तीशी बोलताना जरा जपून है, मी असा विचार करते, काय कळत रे तुला, पटकन बोलून जाते, काय कळत रे तुला, हाय तशी चौथीला गेल्यास तू असं कसं एवढी मोठी वाक्य कशी काय बोलू शकतो. काल जेव्हा मी हे लिहित होते तेव्हा मी खरंच मी काल खूप रडले.
दोन्ही मुलांच्या बाबतीत लिहित असत. मग मुलगी ओरली बोलली, काय झालं आई, लिहिते म्हणून रडते का, सोडून दे, रडायचं नसतं काय. तसं मुलाने केलं नाही, जवळ आला, मला जवळ घेतलं, आई कशाला रडते, तू रडू नको ना, तुझ्यामुळे मला पण रडायला येते, असं तो बोलला. आणि मी त्या लिहिण्याच्या याच्यामध्ये बराच 1-1.5 तास गेला. तर मी जेवण जेवायचं नाही असं म्हणून सांगितलं. तो खाली गेला, जेवण आणलं, मला जेवायला दिलं, मला म्हणतो तू जे जेवली नाही तर मी पण नाही जेवणार. कि अरे काय, आता 7-8 वर्षाच्या मुलाला कळतं, म्हणजे इंट्युशन मुळे त्याला अजून खूप अवेअरनेस त्याच्यामध्ये आला हे जाणवलं. दोघांना मी समान शिक्षण दिलं, कुठेही हे नाही, सायकली घेताना, कपडे घेताना, कुठे फिरायला जाताना, ज्या काही गोष्टी करताना दोघांनाही समान शिक्षण दिले. मग अशा बऱ्याचशा गोष्टी पावलं पावले आपल्याला अनुभवायला येतात मुलांनी मुलींविषयी. तर त्यांच्याविषयी आवर्जून आपण स्वतःला फॉरगिव्ह करायचंय, मुलांनाही माफ करायचंय त्यांच्या काही चुका असतील तर. आणि मुलींनाही माफ करायचे, स्वतःलाही माफ करायचे, सोडून द्यायचे, लिहून काढायचे, आवर्जून लिहून काढा. आपली सर्वांची मुलं खूप समजूतदार आहेत, खूप हुशार आहेत. मुलं त्यातल्या त्यात जास्त समजूतदार, मुली जास्त समजूतदार असतात, आणि मुलंही जास्त, मुली ह्या वडिलांच्या बाबतीत जास्त समजूतदार असतात, आणि मुली ह्या मुलंही आईच्या बाबतीत जास्त समजूतदार असतात. हे मला जाणवलं. का जाणवलं मला माहित नाही, तुम्हाला असं काही जाणवलं का, तुम्ही नक्की आपल्या ग्रुपवर शेअर करा. मुलांविषयीचे अनुभव नक्की शेअर करा, निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो नक्की शेअर करा. मी माझी उदाहरणं तुमच्या समोर का ठेवली, कि मी स्वतःला आज तुमच्या समोर ब्रह्ममुहूर्तामध्ये स्वतःला माफ करते, कि मी बऱ्याचशा गोष्टींमध्ये कमी पडले होते, म्हणून मी स्वतःला दोष देत होते, मी स्वतःला माफ केले. नाही, परमेश्वराने जे दिले ते तुला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचंय, मग कुणापर्यंत किती जाईल हे ते घेऊन आलेली त्यांची जर्नी आहे ना, ती त्यांच्यापर्यंत तेवढंच पोहोचेल. मग तू काय घेऊन आलेली, कोणत्या मुलाकडून किती प्रेम घेऊन तुला मिळणार आहे, हे काहीतरी विधी लिखित आहे. मग तुला तेवढंच मिळणार आहे, लिमिटेड. आपल्या जसं आपल्या आई बाबांच्या बाबतीत घडलं, त्यांच्या बाबतीतही घडलं, त्यांनी आपल्या बाबतीत ते घडलं कळत न कळत, किंवा अबंडन्स ते सुद्धा आपल्याला काही गोष्टी मिळाल्या, मग ते आपल्याला लिहून काढायचं, बोलायचं. आणि अजून एक मुलींशी 2 वाक्य सांगते, की मुलगी आपल्या कुशीत वाढू शकते पण ती आपल्या हृदयापुढे कधीच वाढणार नाही. बरोबर की नाही? मुलगी आपल्या कुशीत वाढते, मुलगा आपल्या कुशीत वाढतो, पण ते आपल्या हृदयात कधीच वाढत नाही. आपले हृदय म्हणजे आईचे हृदय एक खोल अथांग सागर आहे, आणि त्याच्या तळाशी नेहमी क्षमा ही असतेच असते आईच्या. मी पत्नीच्या, सासूच्या, मुलीच्या बाबतीत नाही म्हणत, आईच्या म्हणत, की आपल्या आईच्या तळाशी नेहमीच क्षमा ही मुलांना दिली जाते, मुलीला दिली जाते. आईचं प्रतिबिंब नेहमी मुलीमध्ये दिसत असत, नेहमी म्हणत असत. आपण बघा, एखाद्या मुलीला पाहिलं आईसारखेच दिसते बरं का. मला माझ्या नेहमी सगळेजण सांगतात, मॅडम तुम्ही तुमच्या आईसारखेच दिसता बरं का, कधी स्टेटस ठेवलं आईचं वगैरे, मॅडम तुम्ही तुमच्या आईसारखेच दिसता बरं. पण मी नेहमी फील करते मी माझ्या वडिलांसारखे, मी नेहमी सांगते नाही नाही माझं फेसिंग माझ्या वडिलांसारखं. पण मला जेव्हा लोकांकडून कळतं तेव्हा कळतं, म्हणतात की नाही मॅडम तुम्ही तुमच्या आईसारखे. आपली मुलगी किंवा आपला मुलगा कितीही मोठी झाली किंवा त्यांचं वय किती झालं, तर आईसाठी ती मुलगीच असते, आईसाठी तो मुलगाच असतो. आपल्यासाठी आपली एक मुलगी ही जगातील सर्वात मोठी भेटवस्तू आपल्याला आपल्या नवऱ्याने दिलेली असते, त्या परमेश्वराने आपल्याला दिलेली, आणि ती आपल्या नवऱ्याकडूनच आलेली. म्हणून ग्रेटफुल व्हायचंय, धन्यवाद द्यायचंय, खूप ग्रॅटिट्यूड द्यायचेत, आपल्या मुलांनाही द्यायचेत, मुलीला द्यायचेत, प्रत्येकासाठी सेपरेट लिहायचंय. आणि इथं पुन्हा एकदा आपले पती आले, आपल्या पतींनाही तेवढेच ग्रॅटिट्यूड लिहायचे द्यायचेत.
आपण काही गोष्टींमुळे स्वतःमध्ये स्वतःवर जीवनापेक्षा जास्त प्रेम करतो ते मुलीमुळेच, कारण ही आपल्यामध्ये मुलीमुळेच ही शक्ती आलेली असते, मुलामुळेच आलेली असते, पहिल्या अपत्यामुळे आलेली असते. जी काय अपत्य आहेत आपल्याला, मुलं आहेत, त्यांच्यामुळेच ही आपल्याला शक्ती आपल्यामध्ये येते असं मला वाटतं. हे महात्मा गांधींनी पण सांगितलंय की तुम्ही माफ करा, जो माफ करतो तो देव, माफ जो माफ करू शकत नाही तो खूप खालच्या लेवलच्या व्यक्तींमध्ये एनर्जीमध्ये मोडतो. म्हणून माफ करायला शिका, माफ करा आणि स्वतःलाही अबंडन्सनी ग्रॅटिट्यूड द्या, मुलांनाही अबंडन्सनी ग्रॅटिट्यूड द्या आणि भरभरून प्रेम द्या, भरभरून प्रेम द्या. कमीत कमी आज जरी आपण आपल्या मुलांसोबत असो, त्यांच्या आवडीच्या गोष्टी करा, खूप प्रेमाने त्यांच्याशी बोला, खूप प्रेमाने, तेवढंच प्रेम आपल्यालाही, जेव्हा आपण मुलांना तेवढं प्रेम देतो तेवढंच फील अबंडन्सनी रिटर्न आपल्याला बाबतीत येतं. जर कोणाच्या मुलांच्या बाबतीत, खूप मुलांचे असे निगेटिव्ह उदाहरणं मी पाहिलेत की मुलं दारू पितात, मारतात, शिवीगाळ करतात, मोठ्या मुलांच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे आजोबांच्या वय झाली तेवढी, म्हणजे माझ्या एवढी मुलं आहेत त्यांना, आणि ते दारू पितात, मुली त्रास देतात, काहींनी गोड बोलून पैसे घेतले ते रिटर्न देत नाहीत आई वडिलांचे, किंवा पगार झाला तर, किंवा काही गोष्टींचे पेमेंट आलं तर मुलाच्या खात्यावर होतात, तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टी सोडून देण्यासारख्या आहेत. सोडून द्या, माफ करा आणि अबंडन्सने स्वतःला ग्रेटफुल करून पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये ठेवा. तर चला आपण आता ध्यान करूयात. आवाज येतोय म्युझिकचा? नाही, म्युझिकचा नाही. आता येतोय. एक मिनिट, नेटवर्क गेलाय.